महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या जाहीर सभेसाठी जमलेलो आहोत. मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, ज्यांची कार्य करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची ताकद आणि ती अंमलबजावणी करण्याची धडाडी, यासाठी आपण सगळेजण भारावून जाता. त्यांचे भक्त होता, तसाच मी आहे. आज मंचावर उपस्थित आपले लाडके उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार, त्यांच्या प्रचार सभेसाठी आपण इथे जमलेला असताना, मी राजकारणी माणूस नाहीये आणि सगळ्यात महत्वाची, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कलाकारांना बदनाम केलेलं आहे, त्याच्यामुळे पुढे राजकारणात येण्याची माझी शक्यताही नाहीये. तरीही मी जवळजवळ 6 भाषांमध्ये काम करतो गेले 20 वर्ष, आणि ते काम करत असताना लोकमनोरंजनाचं काम तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषेत हे काम करत असताना शिवाजी महाराजांचा जो मुलुकगिरी करण्याचा जो एक पवित्रा होता तो मी करतोय, आणि त्याला यश. गेली 20 वर्ष मी तिकडे महाराष्ट्राची ध्वजा, महाराष्ट्राची पताका फडकवतोय यशस्वीपणे. आज मी या सभेला येण्याचं कारण हे आहे, आजपर्यंत मी कोणत्याही राजकीय स्टेजवर आपल्याला दिसलेलो नाहीये, पण आज म्हणजे ह्या मला वाटतं दुसऱ्यांदा मी स्टेजवर आलेलो आहे, आणि त्याचं कारण शिवाजीदादा आढळराव पाटील. माझ्या व्यवसायामुळे मला वेळ मिळत नव्हता, म्हणा किंवा तो पिंडही नाहीये, पण लॉकडाऊनमध्ये चुकून मी 4 दिवस अगोदर गावाकडे आलो, माझं नशीब चांगलं होतं, आणि काही दिवसातच दादांशी माझा संपर्क आला. शिवाजीदादांनी मला बोलून घेतलं, प्रेमाने विचारलं काय चाललंय, कसं चाललंय, कारण त्यावेळची परिस्थिती आठवा मित्रांनो, फार भयंकर होती. रक्ताची माणसं आपल्या माणसाला विचारत नव्हती, कुणी कोणाला जवळ येऊ देत नव्हतं. मी ज्यावेळेस मुंबईहून निघालो तर मला एका ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल आणि ते शाळेत. म्हटलं मी परत असाच मुंबईला जाईल आणि बघेल काय ते, पण तशी वेळ आली नाही. आणि दादांशी संपर्क आला. राजकारणाबद्दल जे इतरांचं मत आहे सर्वसाधारणपणे, जे मीडियातून आणि सगळ्या आयक्यू माहितीतून आपल्याला मिळतं, तेही माझंही तसंच मत होतं. पण दादांना भेटलो, त्यांच्याबरोबर राहिलो आणि त्यांच्याबरोबर फिरलो, ते 4.5 महिने काही काम नव्हतं, कोणी फोन करणारं नव्हतं. दादांच्या संपर्कात आल्यामुळं, त्यांच्याबरोबर फिरल्यामुळं खूप वाचायला मिळाले शिवाजीदादा, मला बघायला मिळाले, शिकायला मिळालं. 2 प्रसंग सांगणार आहे मी तुम्हाला फक्त. एकदा आम्ही दादांबरोबर असंच बसलेलं असताना एक फोन येतोय, आणि एक कार्यकर्ता सांगतो की आमच्या परिसरामध्ये काही कुटुंब अशी आहेत का जे रोजंदारीने काम करणारे आहेत आणि गेले काही दिवस ते उपाशी आहेत आणि त्यांचा कोणाशी संपर्क होत नाहीये. दादांना हे कळल्यानंतर दादांची जी तळमळ होती ती माझ्या डोळ्यांनी पाहिली. त्यांनी ताबडतोब शिजलेलं अन्न त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची सोय केली, आणि त्याच्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की असं जर कोणत्या गावात कुठे काही जर असेल, काही अन्नधान्य किंवा अन्य सुविधांची गरज असेल तर कृपा करून सांगा, आपण जी शक्य आहे ती मदत करू. आणि ती मदत सुरू झाली. माझ्या समोरच कोरोनाची किट असतील, अन्नधान्याची किट असतील, ती पाठवण्याची कामं चालली होती. मी त्यांच्यावर हिंडतही होतो, खूप फिटलो त्यावेळेस मी. दुसरा एक प्रसंग असा होता की एका घरामध्ये गॅसचा स्फोट झाला होता, ही बातमी तुम्ही पण ऐकली असेल, आणि त्यावेळेस मी दादांबरोबर होतो. दादांना ते कळल्यानंतर, कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती, कोरोना सोडून दुसरा कोणताही आजार त्याच्यावर उपचार कुणी आपणही करत नव्हतो, डॉक्टरकडे जातही नव्हतो. पण त्या कुटुंबात त्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं त्यांचे जे काही जखमी झाले होते त्यांच्यावर इलाज कुठे करायचा आणि काय करायचं, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. दादांना हे कळल्यानंतर तेही काम अगदी हिरीरीनं, स्वतःच्या अगदी सगळं बाजूला ठेवून त्यांनी तेही पूर्ण केलं आणि त्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. असे अनेक कुटुंब आहेत, अनेक किस्से आहेत, कारण ते 4.5 महिने मी सतत दादांना भेटत होतो आणि त्यांच्याबरोबर फिरत होतो. हे सगळं पाहत असताना जे माझं राजकारणी माणसांबद्दलचं एक मत होतं,
ते पूर्ण बदललं. आणि मी मागे पण एकदा म्हणलो होतो की राजकारणातला देव माणूस सापडला ते म्हणजे शिवाजी दादा. आणि म्हणून आज मी या मंचावर उभा आहे, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की येत्या 13 तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे अधिकृत उमेदवार आहेत, युतीचे, महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत शिवाजीदादा आढळराव पाटील, आपण यांना भरघोस मताने विजयी कराल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते शरदराव बुट्टे पाटील असतील, जयसिंग शेट्टी एरंडे असतील, दिलीपराव मेघे असतील, उपस्थित झाले, त्यांचं स्वागत करतो. यानंतर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे पाटील या ठिकाणी विचार व्यक्त करतील. आपल्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व पक्षाचे आदरणीय बंधू आणि भगिनींना, या ठिकाणी बोलत असताना आज आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय अजितदादांचं स्वागत करत असताना, अजितदादांच्या संदर्भामध्ये बोलत असताना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्य नव्हे तर देश त्या ठिकाणी पाहतो. गेले 25-30 वर्ष अजितदादांचं समाजकारण आणि राजकारण पाहत असताना अनेक वेळेला त्या ठिकाणी संपर्क आला आणि दादा हे अनेक राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनं त्या ठिकाणी पाहिलं. बोलायचं असेल तर स्पष्ट बोलायचं, पोटामध्ये एक आणि होटामध्ये एक हे दादांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं नाही. कोणताही सामान्य माणूस गेल्याच्या नंतर काम होणार असेल तर होईल होईल म्हणून सांगतील. एका हातामध्ये कामाचा कागद असेल तर दुसऱ्या हातामध्ये फोन असेल, ताबडतोब त्या ठिकाणी कामाचा तुकडा टाकायचा, बघतो, करतो, सांगतो हा शब्द दादांच्या डिक्शनरीमध्ये त्या ठिकाणी नाही. खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999 साली त्या ठिकाणी निर्माण झाला आणि हा पक्ष वाढवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पायाला भिगिरी बांधून या पक्षाची पाळंमुळं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अजितदादांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं. हे राजकारण करत असताना कधीही पुणे जिल्हा परिषद असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, कार्यकर्त्यांचं मोठं मोह तयार त्या ठिकाणी केलं, कार्यकर्ते घडवले, कार्यकर्ते निर्माण केले आणि हे करून पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे एका छत्राखाली दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी जिंकल्या. एक कर्तृत्ववान, महाराष्ट्राची जाण असलेलं, महाराष्ट्राचा खड्यानखडा माहिती असलेलं एक नेतृत्व म्हणून आज आपण अजितदादांकडे पाहत असताना राजकारणामध्ये अजितदादांवर मात्र नेहमीच त्या ठिकाणी अन्याय झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो. 1904 साली महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त
आमदार निवडून आलेले असताना देखील अजितदादांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदापासून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही मंडळींनी त्या ठिकाणी बाजूला ठेवलं। मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की एकदा जर अजितदादा त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर दुसरा मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला नसता। एवढं कार्य, एवढी कुशलता दादांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी दडलेली आहे। या निमित्ताने अधिक काही न बोलता आपल्या सर्वांच्या वतीने मी दादांचा आंबेगाव तालुक्यामध्ये स्वागत करतो। शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना शिवाजीराव दादांनी या तालुक्याच्या, या परिसराच्या आणि या मतदारसंघाच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे। आज कोले साहेब वरडू वरडू सांगतात, घसा कोरडा होईपर्यंत सांगतात का, त्या ठिकाणी पुणे नाशिक हायवे असेल, बायपास असतील, रेल्वेचं जे मार्गी लागलेलं काम असेल ते मी केलं असं वरडू वरडू त्या ठिकाणी सांगतात। परंतु ज्या वेळेला गडकरी साहेबांनी संसदेमध्ये सांगितलं की पुणे नाशिक रस्त्याचा मार्ग असेल, रेल्वेचा विषय असेल, हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे प्रश्न मांडले आणि त्यांच्या प्रश्नावरून त्यांच्या आग्रहाखातर ही कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। परंतु या मंडळीच्या मना ध्यानामध्ये त्या ठिकाणी ते येत नाही। दादा हे तुमच्या माझ्यामधील एक नम्र व्यक्तिमत्व, समाजामध्ये सगळ्यांशी सलोखा असलेलं व्यक्तिमत्व आज उमेदवार म्हणून तुमच्या माझ्या पुढे त्या ठिकाणी उभे आहेत आणि आपला सर्वांचं कर्तव्य आहे। आज आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत असताना दळणवळण असेल, पाणी असेल, रस्ते असतील, शाळा असेल, दवाखाने असतील, या तालुक्याच्या भूमीवर त्या ठिकाणी निर्माण केले, साखर कारखाना निर्माण केला, इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण केलं, पॉलिटेक्निक कॉलेज निर्माण केलं, आंबेगाव तालुक्यामध्ये नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधायला जागा नाही, पूल बांधायला जागा नाही, अशा परिस्थितीमध्ये सर्व विकास कामं त्या ठिकाणी आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी पूर्ण केली। काही छोट्याशा ऍक्सिडेंटमुळे दादा साहेब वळसे पाटलांची आज तब्येत त्या ठिकाणी बरोबर नाही, ते आज आपल्यामध्ये प्रचाराला त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आणि आंबेगाव तालुक्यातील जनतेची ही जबाबदारी आहे की शिवाजी दादा म्हणजे आपण सर्वजण त्या ठिकाणी आहोत। दादांची निवडणूक ही आपल्या सर्वांची निवडणूक आहे, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आपण आपले पाहुणे रावळे, आपले शेजारी पाजारी, आपले ग्रामस्थ या सर्वांना त्या ठिकाणी सांगून दादांचा विजय करण्यामध्ये आपण सर्वांनी योगदान द्यावं आणि 13 तारखेला घड्याळाच्या समोरील बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावं अशी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी देविदाजी दरेकर, जयसिंग शेट एरंडे, संदीप भाऊ बानखिले, दिलीप शेट मेदगे, इरफान सय्यद या सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी शरद बुट्टे पाटील या ठिकाणी 2 मिनिटात आपले विचार। पॉलिसी बाजार से टर्म लाइफ इंश्योरेंस लेने के कुछ साल बाद मेरी वाइफ को कैंसर डायग्नोस हुआ और वो नहीं रही। उनकी कमी तो पूरी नहीं हो सकती पर टर्म लाइफ इंश्योरेंस के पैसे। आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गोडेगाव शहरामध्ये आंबेगाव तालुक्यातल्या 2.5 गटातली ही सभा या ठिकाणी होते। निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे 5 दिवस उरलेत, प्रचाराचं फक्त 4 दिवस बाकी आहेत। काल बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर अजितदादांनी काल संध्याकाळी मतदान झाल्या बारामती सोडून आपल्याकडं उरुळी कांचन आणि लोणी काळभोर ह्या ठिकाणी 2 मोठ्या सभा रात्री भव्य स्वरूपामध्ये घेतल्या। आज सकाळी 9:30 वाजताच ते लांडेवाडीला या ठिकाणी हजर झाले। आज आंबेगाव तालुक्यामध्ये
तीन सभा आहेत आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये. इथं झाल्यानंतर टाकळेआजीला एक सभा आहे, लोणीला सभा आहे आणि संध्याकाळची सभा ओतूरला आहे. आणि म्हणून बऱ्याचशा माझ्या सहकाऱ्यांना बोलायचं होतं, भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शरद बुट्टे पाटील यांनी बोलायला पाहिजे होतं, जयसिंगशेठ एरंडे आहेत, बाकी सगळं मंडळी आहेत, परंतु दुर्दैवानं आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी माझे दोन शब्द बोलतो. मित्र, ही लोकसभेची निवडणूक आहे. ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज पाहतोय प्रचाराच्या मुद्दे जे आहे समोरच्या विरोधी उमेदवाराकडून, विकास कामाबद्दल एकही शब्द त्यांच्याकडनं बोलला जात नाही. फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्याचा एकमेव धंदा आहे. स्वाभिमान आणि निष्ठा याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे प्रचारामध्ये कुठलाही मुद्दा नाही. माझ्या वैयक्तिक पातळीवर माझा धंदा आणि माझ्या धंद्यामध्ये मी लोकसभेमध्ये संरक्षण खात्याला मला धंद्याला उपयोगी पडतील असे प्रश्न विचारले, असे पोरकटपणाची संवेदन करून काहीतरी नाटकामध्ये अभिनय करतात, कसा तरी सेट उभा केला जातो त्याप्रमाणे घाणेरडा प्रकार चालू आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका. त्यांना कळलंय की त्यांचा आता पराभव झालेला आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारच्या टीका करत असतील तर माझ्या आंबेगाव तालुक्यातली शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता हे खपून घेणार नाही. आज आम्हाला काय गरज आहे, गेल्या 5 वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदारांनी दिल्लीमधून केंद्रामधून निधी अनपेक्षित असतो. खासदाराचं कामच आहे दिल्लीमधून पैसे आणायचे, प्रकल्प आणायचे. एकही प्रकल्प या बहादरांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभा केला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये रेल्वेसाठी काही पैसे आणले नाही, हायवेसाठी काही कामं केली नाही. जी काही कामाचं ते क्रेडिट लावतात, सोशल मीडियावर दाखवतात, ती कामं मी मंजूर केलेली आमच्या क्रांतीताईंनी सांगितलं. हे हायवेसारखे प्रोजेक्ट काय 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये होत नाही. रेल्वे प्रकल्पाला 2-2 दशकं जातात. मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, कोकणामध्ये मधू दंडवते रेल्वेमंत्री होते. कोकण रेल्वेची संकल्पना मांडली, त्यांनी आयडिया मांडली लोकांपुढं. स्वतः रेल्वेमंत्री असताना त्यांच्या मदतीला जॉर्ज फर्नांडिस असताना, मधुलीमय असताना, अशी दिग्गज मंडळी असताना, त्यांच्या पाठीमागं सरकार असताना कोकण रेल्वेमध्ये कोकणामध्ये रेल्वे धावण्यासाठी 28 वर्षे लागली. आणि हे म्हणतात 2 महिन्यामध्येच त्यांचा पोपट बोलायला लागला की रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे. अरे 2 महिन्यामध्ये रेल्वे कोण करतं? त्याच्यासाठी माझी 13 वर्षाची तपश्चर्या, मी हरिश्चंद्राची शपथ घेऊन सांगतो, मी केलेलं आहे म्हणून मी बोलतोय. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, 13 वर्ष संसदेमध्ये भांडलो, 13 वर्ष सरकारवर मी संघर्ष केला आणि तो प्रकल्प आता कुठेतरी मार्गी लागला. दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल अजून ज्या टेबलवर मी सोडली होती त्याच टेबलवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या प्रतीक्षेमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अजूनही ती फाईल त्याच अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामध्ये 1 इंचही ती फाईल इथून इथं हल्ली नाही. पण लोकांना फसवलं, त्यांना काय वाटतं की ग्रामीण भागातली ही जी जनता आहे त्यांना मी नाटकी रंगामध्ये कसंही भुलवलं तर लोक भुलतील. जसं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करताना लोकांना वाटलं की हाच महाराज आहे, त्याप्रमाणे आता तो प्रचार करताना असं सांगतो की रेल्वेचं बी काम केलं लोकांना खरं वाटेल, पण लोकांना खरं वाटत नाही. कारण काम करणं आणि कामाचा अभिनय करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. काम मी केलं 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष आणि काम केल्याचा अभिनय त्यांनी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून अशा भूलतापाला बळी पडू नका. मला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा, त्याच्यासाठी कमीत कमी 25,000 कोटी रुपये पाहिजे. आज चाकांची ट्रॅफिक बघितली तुम्ही? 5 वर्षापूर्वी माझ्यावर नाही नाही ते आरोप केले, टीका केल्या आणि त्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर निवडून गेलेला बहादर त्या चाकांच्या ट्रॅफिकमध्ये परत ढुंकून पण पाहिलं नाही. आज चाकांची ट्रॅफिक कमी व्हायच्याऐवजी वाढत गेली. मोशीची ट्रॅफिक असेल, चिक्रापूरची असेल, वाघोलीची असेल, लोणी काळभोरची असेल, सगळा माझा मतदारसंघ हा ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी 25,000 कोटी रुपये पाहिजे. हे 25 आणि हे 25 असे 50,000 कोटी रुपये जर असले ते कधी मिळतील आपल्याला? राज्यातून ताकद आम्हाला मिळेल, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, फडणवीस साहेब असतील,
ह्या तिघांनी मला जर पाठिंबा दिला, मला मी जर केंद्रामध्ये गेलो तर मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून राज्य सरकारने आदरणीय दादा यांच्या पाठपुराव्यामुळे हे 50,000 कोटी येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्याचं कामं चालू करून पूर्णत्वास आणायचे. असे अनेक प्रश्न आहेत. मी विकासाचं बोलतो, मी स्वाभिमानाचं बोलत नाही, मी निष्ठेबद्दल काही बोलत नाही. आणि निष्ठा कोणाशी हो, ज्या महागद्दारानं 5 वर्षामध्ये 5 पक्ष बदलले, मनसेपासून शिवसेना, शिवसेनापासून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीमधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो 2 दिवस तर असा एका पायावर नाचत होता की आता सत्ता आली, सगळ्या 40 आमदारांचा ऍफिड्युट लिहून गेला, हा बहादर सगळ्यात पुढं. आणि मग त्यांना वाटलं जेव्हा शपथविधी झाली, शपथविधीमध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते अजितदादांचा दिलीपरावांचा शपथविधी झाला, त्याच्या पोट दुखायला लागलं. आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला. ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे टोटवले. काल फडणवीसांनी सांगितलं मला, प्रवीण दरेकरच्या घरी गेले की मला घ्या, कुठल्याही परिस्थिती पक्षात घ्या, मी इथं कंटाळलोय. आणि असे 5-5 पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा. त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही. निष्ठा कोणाशी असावी राजकारणामध्ये? माझी निष्ठा तर तुमच्याशी आहे, माझी निष्ठा जनतेशी आहे, माझी निष्ठा गोरगरीब मायबापांशी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी करत असताना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आज माझ्या आंबेगाव तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत. तुम्ही पाहिलं, गेले 5 वर्ष मी खासदार नाही आहे, माझ्याकडे कुठलंही पद नाही आहे, पण मतदारसंघामध्ये आमदारांच्या तोडीनं जास्तीचा निधी आणण्याचं काम मी केलं. हेच तुम्ही सगळ्यांनी पाहिले. आंबेगाव तालुक्यातल्या गावागावामध्ये अगदी आदिवासी भागामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण काही ना काही निधी दिला, मोठ्या प्रमाणात साकव दिले, मोठ्या प्रमाणात रस्ते दिले, इजिमा असतील किंवा ग्रामा असतील हे रस्ते दिले, दलित वस्तीच्या माध्यमातून जवळजवळ 100 गावांना आपण निधी दिला. ही सगळी कामं करत असताना समोरच्याने तर काहीच केलं नाही. मला सांगा, आंबेगाव तालुक्यातल्या किती गावामध्ये निधी आला? मी तर ऐकले त्यांचा स्वतःचा खासदार निधी 80% खासदार निधी परत केंद्र सरकारकडे जमा झाला असं मी पेपरमध्ये ऐकलंय. म्हणजे नक्की काय करतो हा माणूस? विकासाचे मुद्दे कुठे आहेत? आज लोकांकडे कुठल्या तोंडानं जाऊन मतं मागणार? लोकांकडे जाऊन मतं मागायची ते हिंमतच नाही आहे. मग काहीतरी वेगळे मुद्दे घ्यायचे, म्हणायचं बैलगाडा मी केला. आता ह्या माणसाचा बैलगाड्याचा काही काडी मात्रही संबंध नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बैलगाड्यासाठी माझं सगळं आयुष्याने सर्वस्वपणा लावलंय. आज नाही तर जयसिंग सेठला विचारा, 25-30 वर्षापासून जयसिंग सेठच्या साथीनं ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्राची जबाबदारी 30 वर्ष झालं मी तुम्हाला माहिती आहे. अनेक केसेस मी लढलो, अनेक औरंगाबाद हायकोर्टाची केस जिंकलो, सुप्रीम कोर्टाची केस जिंकलो. दोन्ही वेळेला बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती मी चालू करून दिल्या. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तर माझ्या नावाने आहे. 3 केसेस आहेत माझ्या नावावर. आज सुद्धा एक सेशन कोर्टामध्ये 307 गुन्हा दाखल केला. मंचरमध्ये दंगल झाली होती, चाकणमध्ये मोर्चा झाला होता, 3 गुन्हा दाखल आहे. काही बैलगाडा शर्यतीला मी उपस्थित राहिलो, त्या बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर आहे. आंदोलनं 4-4, 5-5 आंदोलनं केली आहेत. मला सांगा, त्या माणसावर एक तरी बैलगाडा शर्यतीची केस आहे का? एका तरी आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलाय का? अजिबात नाही. मला 20 वर्षापासून मंचरची केस 2005ची आहे. 20 वर्षामध्ये मला किमान प्रत्येक 2 महिन्यात एकदा तरी हायकोर्टामध्ये हजर राहावं लागतं. केसेस अंगावर आहे म्हणून मला पर्वा नाही. हे बैलगाडा मालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मला काही हरकत नाही. आज अनेक असे प्रश्न आहे. मी तुम्ही पाहिले 5 वर्षामध्ये आणि 20 वर्षामध्ये काम करत असताना माझा मूळ उद्देश होता की लोकांच्या संपर्कात राहायचं, लोकांच्या अडीअडचणीला धावून जायचं. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय, ज्या वेळेला आपल्या भागामध्ये कोरोना सत्र संकट आलं, त्या संकटामध्ये मी अगदी कात्रच्या घाटापासून तर नाणे घाटापर्यंत जुन्नरमध्ये प्रत्येक गावामध्ये कोणाला काही अडचण आहे, किराणा मालाच्या किट वाटलं, धान्य वाटलं, हे सगळ्यांनी आपण पाहिलं. हे माझ्या संस्थेमधून आणि माझ्या स्वतःच्या खर्चातून वाटलंय. औषधं वाटली, कुणाला इंजेक्शन पाहिजे, कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे,
ही सगळी कोणाच्या प्रयत्नाची विल्हेवाट करणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सगळं काय बाजूला सोडलं आणि 5 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसलो होतो. मलाही माझं प्रपंच आहे, कुटुंब आहे, मुंबईमध्ये घर आहे, माझं अमेरिकेला घर आहे, सगळं आहे. पण माझ्या दृष्टीनं माझं कुटुंब म्हणजे माझ्या मतदारसंघातली मायबाप जनता. म्हणून गेले 5 वर्ष सगळं काय सोडून इथं राहिलोय, धंदा बाजूला गेला, सगळं काय बाजूला ठेवलं, एकटा मी लांडवडीला राहतोय. कधी खायला वेळेवर मिळतं ना मिळतं कसंही करून राहिलो, फक्त माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सेवा करण्यासाठी. कारण का पराभव झाला तरी मला 5 लाख 78 हजार जर मतं पडली, मग 5 लाख 78 हजार माझ्या लोकांनी जर मला आशीर्वाद दिले, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या, तर त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो. प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतला, प्रत्येक रविवारी मला दादा आवर्जून सांगावं असं वाटतं, 5 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 813 रविवारचे जनता दरबार घेतले, 813 न चुकता. लोक रविवारी हॉलिडेला जातात, पिकनिकला जातात, मी माझ्या जनतेबरोबर जनता दरबार करत बसलो आणि लोकांचे प्रश्न सोडवत बसलो. आपल्याकडे अतिवृष्टी आलं, वादळ आलं, कोणाच्या घरं जळाली, काही झालं, अशा अवस्थेमध्ये आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, मावळ असेल, जुन्नर असेल, लोकांच्या संकटाला धावून जाऊन त्यांचा संसार उभा करण्यासाठी मी मदत केली, लोकांना मदतीला धावून आलो. आणि म्हणून मी सांगतो, मला ह्यासाठी मी ही माझी विकासाची कामं आहेत. आज आपल्याकडं ह्या तालुक्याच्या हेडक्वार्टरमध्ये इथं आले असताना आपले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहे. माझं घोडेगाव शहर पूर्वी एक वैभवाचा बाजार होता, ह्या घोडेगावाला एक वैभव होतं, एक फुललेला बाजार असायचा. आज बाजारपेठ सगळी सुन पडलेली आहे, सगळं शांत आहे, बाजारपेठ नाही आहे, लोकांना तशी जान नाही आहे. काही गोष्टी मला या ठिकाणी करायच्यात. उदाहरणार्थ मध्यंतरी एक रस्त्याची ऑफर आली सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, भारतमाला परिक्रमा योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र मुख्य रस्त्याला जोडण्याचा जो प्रकल्प होता, माझ्या मतदारसंघामध्ये केंद्राने असं ठरवलं की सरळगाव ते भीमाशंकर असा रस्ता करायचा. मी सर्वे करायला गेलो त्याच्याबरोबर, म्हटलं सरळगावपासून भीमाशंकरला येऊन काही लोकांना तसा उपयोग होणार नाही. मग मी सुचवलं, मोदीजींबरोबर बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की सरळगावपेक्षा आमच्या बनकर फाट्यापासून जुन्नर आणि घोडेगाव आणि नंतर मग भीमाशंकर आणि भीमाशंकरपासून खाली तळेघर मार्गे राजगुरुनगर, असा हा नवीन महामार्ग तयार केला, नवीन नॅशनल हायवे तयार केला. त्यासाठी जवळजवळ 1000 कोटी रुपयाचं प्रपोजल तयार झालं, दुर्दैवाने त्याचा पाठपुरा पुढे झाला नाही. आज घोडेगाव शहराची समस्या आहे, हा जर मार्ग बाहेरून गेला तर जाणारे प्रवासी सुद्धा सरळ बाहेरून जातील. मला घोडेगावकरांनी अनेक वेळा तसा प्रश्न मांडला, पण मी आपल्याला आवर्जून सांगेल, मी खासदार झाल्यानंतर आवर्जून आपल्या शहराची मागणी मान्य करून बाहेरून न जाता आपल्या ह्या इथून जर आपण थोडी जागेचं हे केलं तर तो रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये इथून जाईल आणि मुख्य वाहतूक आपल्याला बनकर फाट्यापासून आपल्या घोडेगावपर्यंत जाईल आणि इथून मार्गानं मोठ्या प्रमाणात त्याचं काम होईल. हिरड्याच्या संदर्भामध्ये काही लोक जरी प्रचार करत असेल, माझ्या विरुद्ध सांगितलं की आदिवासी बांधवांसाठी काय केलं, हिरडे प्रकल्पासाठी काय केलं, मला आठवतंय शिवजयंतीच्या दिवशी 4 दिवस अगोदर आदिवासी बांधवांचं मंचरमध्ये उपोषण होतं. उपोषणाचा विषय होता की हिरड्यांना भरपाई देण्यासाठी जवळजवळ 15-16 कोटी रुपये जे देणं अपेक्षित होतं ते मिळालं नाही. मी असेल, वळसे पाटील असेल, आम्ही दोघंही ज्या दिवशी हेलिकॉप्टरनं शिवनेरीला येत होतो तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही 5 जण हेलिकॉप्टरनं आलो. त्यावेळेला मी स्वतः चर्चा केली की दादा आदिवासी बांधव उपोषणाला बसलेत, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने वेगळा काही कायदा करा, कॅबिनेटमध्ये अमेंडमेंट करा आणि 16-17 कोटी रुपयाची जी भरपाई आहे त्यांना भरून द्या. 4 दिवसामध्ये आजीदादांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते पैसे त्यांना पोहोचले. असे निर्णय घेण्याची क्षमता फक्त राज्य सरकारमध्ये सत्तेवर असलेल्या आजीदादांबरोबर आहे. आणि म्हणून एका बाजूला राज्य सरकारची ताकद तुम्ही सगळ्यांनी पाहिली. आज आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, शिरूर तालुका असेल, खेड तालुका असेल, ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये निधी, एका बाजूला बजेटचा निधी, एका बाजूला DPDCचा निधी,
एक एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 300-400 कोटी रुपयाचा एक एक रस्ता केलं. ज्या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे हॅमच्या माध्यमातून असेल किंवा बजेटच्या माध्यमातून 400-400 कोटी रुपयाचे जवळजवळ 1500 कोटी रुपयाचे 4 रस्ते जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या ठिकाणी घेण्यात आले ते फक्त आणि फक्त आजीदादांच्यामुळं. DPDC मध्ये प्रत्येक गावाला तुम्हाला पैसा पोचलाय. दादांनी कुठेही कमतरता केली नाही आहे. मी पाहिलं आजीदादांना वळसे पाटलांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, मलाही दिला, मला तर बोलावून 3 वेळा निधी वाढवून दिला. सुरुवातीला 25 कोटी, नंतर 10 कोटी, परत 10 कोटी असे आजीदादांनी स्वतःहून सांगितलं की अडळडाव काम करतात, संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतात, त्यांना ताकद दिली पाहिजे. त्यावेळेला माझा प्रवेश जरी झाला नव्हता तरी दादांनी मला ह्या निधीच्या माध्यमातून बळ दिलं. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळजवळ मला 1500 कोटी रुपयाचा निधी गेल्या 1.5 वर्षामध्ये मिळालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की धर्मवीर संभाजी महाराजांचा जो समाधीस्थळाचा वडू आणि तुळापूरचं स्मारक आहे त्या स्मारकासाठी खासदार आणि आमदारांनी माझ्या अगोदरच्या काही आराखडा तयार केला, त्याला आजीदादांना मान्यता दिली. दुर्दैवानं ती मान्यता दिल्यानंतर त्याच्यावर काही काम चालू झालं नाही. एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे मी पहिली बैठक लावली की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या 5 प्रश्नांसाठी मला मदत पाहिजे. 16 IAS अधिकारी, स्वतः मुख्यमंत्री, मी आणि मतदारसंघातल्या काही लोकांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये हा वडू तुळापूरचा जो विकास आराखडा आहे तो 250 कोटी रुपयाचा आहे, त्याच्यामध्ये बरेचसे दोष आहेत, त्याला नवीन करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तिथल्या तिथं बैठकीमध्ये आदेश दिले, आढळराव सांगतील त्याप्रमाणे नवीन सुधारणा त्याच्यामध्ये करा, ग्रामस्थांना विचारात घ्या आणि 1 महिन्यामध्ये सुधारित आराखडा सादर करा. 1 महिन्यामध्ये मी कलेक्टर असेल, नियोजन असेल, कमिशनर असेल, ग्रामस्थ असेल, सगळ्यांना विचारात घेतला आणि नवीन काही गोष्टी वाढवल्या आणि 400 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला. त्याला बजेटमध्ये 8 दिवसामध्ये मंजुरी देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली, मंजुरी मिळाली. पण पैसे कुठे आहे? तर पैसे देण्यासाठी स्वतः अजितदादांनी पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्याच बजेटमध्ये त्याला भरीव निधी दिला, त्याचं टेंडर निघालं. आज 175-190 कोटी रुपयाचं टेंडरचं काम चालू झालं पहिल्या टप्प्यातलं. ही म्हणतात कार्यक्षमता, ही म्हणतात कार्यतत्परता. आज असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आपल्या घोडेगाव शहरासाठी तसे अजूनही आहे, मला तर पाण्याची योजना चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चांगली व्हावी. मोठं वाढतं शहर आहे, ह्या ठिकाणी आदिवासी भागातले बरेचसे नागरिक वास्तव्याला इथं असतात आणि हे सगळं करत असताना हरिश्चंद्रासारखं मोठं देवस्थान या ठिकाणी आहे, त्या देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी मी जवळजवळ 10-12 वर्ष बांधत होतो. मी आणि वळसे पाटील आम्ही दोघांच्या माध्यमातून तो तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. त्याला भविष्यामध्ये दादा भरीव निधी जर मिळाली तर भीमाशंकरला जाणारं हे प्रवेशद्वार आहे, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं निधी देणं गरजेचं आहे. घोडेगाव वाडाघोडा ह्या रस्त्यासाठी मी खासदार नसताना मी असाच डेहणेला गेलो होतो, एकाचं घर उद्ध्वस्त झालं होतं त्याला मदत करायला गेलो. तिथल्या लोकांनी मला सांगितलं की हा रस्ता खराब झाला आहे, ते ढेबेवाडी म्हणून गाव आहे पोखरीकडे जाणाऱ्या रस्त्याचं, डेहण्यापासून धाबेवाडी आलो. दुसऱ्या दिवशी मी नितीन गडकरींना फोन केला, म्हटलं मला 2.5 कोटी रुपये पाहिजे ह्या रस्त्याला. गडकरींनी माझं पत्र मागवलं, अधिकाऱ्यांना आदेश दिला आणि 10 दिवसामध्ये मला त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपये त्या रस्त्याला आणि दुसऱ्या अजून एक रस्ता आहे वाडाघोडा आणि ढेबेवाडी असे 5 कोटी रुपये दिले. ह्या खासदारांनी सांगावं त्यांनी असे काय कामं केली. आणि म्हणून ह्या निष्क्रिय खासदाराला निवडून देताना आपण आपल्या मतदारसंघाचा विचार करा. सहानुभूती आहे, सहानुभूती आहे, सहानुभूती याला कसली सहानुभूती हो? याला सहानुभूतीचा काय संबंध काय? लोकांना इतकं फसवलंय, इतक्या लोकांना त्रास दिलाय, कुठल्याच गावात विजेट नाही, लोक निवेदनं देऊन देऊन वैतागले. शेवटी एका गावामध्ये वेशीवर अडवलं तिथं चांडोलीमध्ये, सगळं आमच्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी अडवलं आणि सांगितलं की खासदार साहेब तुम्ही इथं आलेत खरं, हा तुमचा सत्कार आम्ही करतो, पण गावात येऊन भाषण करायच्या अगोदर आम्हाला सांगा 5 वर्षामध्ये तुम्ही आमच्या गावात किती वेळा आले आणि काय काय दिलं गावाला.
रुपया नाही दिला. आणि मग ग्रामस्थ म्हणाले, राम राम, पुढच्या वेळेला आपण बघू, पण आता तुम्ही आमच्या गावाला फसू नका. ही अवस्था सगळ्या गावात झाली आहे. मला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो. प्रत्येक खासदाराला संसद आदर्श ग्राम दत्तक घेण्याची योजना आहे. त्यांनी जुन्नरच्या आदिवासी भागातलं एक गाव कोपरमांडो दत्तक घेतलं. लोक अजूनही आक्रोश करतात की आम्हाला काही पाण्याची योजना नाही, दत्तक गाव घेतलंय पाण्याची योजना नाही. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित कोपरमांडो गावाला आम्ही पाणी देणार, जर्मन टेक्नॉलॉजी. आता कुठली जर्मन टेक्नॉलॉजी मला माहिती नाही पाण्यासाठी काय आहे. तिथं गोरगरीब आदिवासी समाजाच्या लोकांना अडीच अडीच किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागतं. ही सगळी झळ, उन्हाची झळ पाहता माझ्या संस्थेतल्या काही लोकांनी दोन टँकर का एक दोन टँकर दिलेत. गेले दोन महिन्यापासून टँकर चालू आहेत. दत्तक गाव त्यांनी घ्यायचं, सोशल मीडियावर प्रचार त्यांनी करायचा, आणि प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करायचं मी. अशा प्रकारचं चित्र आपल्याला गेले पाच वर्ष बघायला मिळालं आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की अशा नाटकी आणि अभिनय करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. ग्राउंडवर असणाऱ्या माणसाचं काम बघा, राऊंडवर येणाऱ्या माणसाचं काम बघू नका. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला काही करा. माझं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, त्यांच्यावर ह्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी होती. दुर्दैवानं छोटा अपघात झाला. आज त्यांना कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं की मी तिथं असायला होतं. मला फोन करून सांगतात, बाकी सर्व कार्यकर्त्यांना फोन करून विचारतात परिस्थिती काय काय आहे. आज त्यांना फील होत आहे की बाबा मला मी असलं पाहिजे होतं. आणि म्हणून त्यांची धडपड चालू आहे. रोज नाही म्हटलं तरी 200-300 फोन करून लोकांना सूचना देत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये अनुपस्थितीमध्ये आपल्याला त्यांची जबाबदारी पार पाडायची. आणि म्हणून कुठेही कमी पडता कामा नये. दादांची अपेक्षा आहे, आजीदादांची अपेक्षा आहे की आंबेगाव तालुका दोन्ही विरोधक एकत्र आहे, म्हणजे मी आणि वळसे पाटील एकत्र आहे. आपल्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे. काही झालं तरी सगळ्या मतदारसंघामध्ये आघाडीवर आपला आंबेगाव तालुका असला पाहिजे. ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याची जबाबदारी. अगर आपके बिझनेस का टर्नओव्हर सर्वांचे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आडरराव पाटील, देवेंद्रजी शहा, विष्णू काका हिंगे पाटील, बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बुट्टे पाटील, सगळे पाटील पाटील पाटीलच आहे, दिलीप मेदगे, राजेश काळेजी, रवीजी काळे अभिनेते, विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, जयसिंग एरंडे, कैलासबुवा काळे, सुनील बानखेले, रुपालीताई भोजने, संदीप बानखेले, सुषमाताई शिंदे, संजय नांगरे, गणपतराव इंदुरे, प्रकाशराव गोलप, सखाराम पाटील काळे, निलेश थोरात, वसंतराव काळे, क्रांतिताई गाढवे, इंदुताई उगले, देवीदास दरेकर, अक्षताताई शिंदे, रुपालीताई जगदाळे, नंदकुमार सोनावले, गणेश कोकणे, जयसिंग काळे, शिवाजीराव ढोबळे, प्रशांत काळे, गौतम भाऊ सोनोणे, तुकाराम काळे, अश्विनीताई तिटकरे, आपल्या घोडेगावच्या सरपंच
ज्योतिताई घोडेकर, रूपाली जोडगे, माधवी कर्णे, रत्नाताई गाडे, विजय घोडेकर, तानाजी जंबूकर, घोडेगाव परिसरातील आणि विशेषतः माझ्या आदिवासी भागातील सातगाव पठार परिसरातील उपस्थित असणारे ह्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी, इरफान शेख, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, मनसे, रासप, शेतकरी संघटना, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, कवाडे, ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, वेळ बऱ्याच झालेला, मला पुढं बऱ्याचशा सभा आहेत आणि मी खरं तर सभांना जातो त्यावेळेस एक तर उमेदवार बोलतो आणि नंतर मी माईक हातात घेतो, पण इथं मग मगाशी बघत असलो तो ह्याला बोला, त्याला बोला, त्याला बोला, अरे म्हणलं मी ह्यांची भाषणं ऐकायला आलोय का माझं भाषण करायला आलोय. ठीक आहे, लोकांना वाटतं बोललं पाहिजे, बोललं पाहिजे, आणि काय होतं त्या युती म्हणल्यानंतर ह्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, ह्या पक्षाला बोलू द्या, सगळ्यांना बोलू द्या. अरे सगळ्यांचं आपली भूमिका एकच आहे, महायुतीला निवडून आणायचं आहे, त्याच्यामुळं आपण सगळेजण मिळून तेच काम करतोय. फक्त आता वेळ मर्यादित राहिलाय आणि कमी काळामध्ये मला जास्तीत जास्त सभा घ्यायच्यात, एकनाथराव शिंदेंना घ्यायच्यात, देवेंद्रजींना घ्यायच्यात, गडकरी साहेब असतील, इतर अनेक मान्यवर, सुनील तटकरे आजपासून संध्याकाळपासून इथं येतो मला म्हणले, कारण त्यांचंही मतदान काल संपलेलं आहे. त्याच्यामुळं मी काही लोकांना सांगितलेलं आहे की ज्यांचं ज्यांचं मतदान संपलंय आणि ज्यांचा उपयोग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यांनी जरा इकडे या, आणि ज्यांना कुणीच ओळखत नाही त्यांनी येऊ नका, त्यांनी तिकडेच थांबा, अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं. मित्रांनो, ठीक आहे, मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे म्हणजे हा आंबेगाव तालुका, ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये येणारा शिरूरचा भाग. मी देखील फार तरुण वयामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला, दिलीप वळसे पाटलांना, जयंत पाटलांना, आर आर पाटलांना, सुनील तटकरेंना, अशा अनेकांना संधी दिली. प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असतं. मित्रांनो, भावनिक हो नका. इथं देखील मला आत्ता शिवाजीराव सांगत होते की मी मागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना ह्या ताईंना जिल्हा परिषदेच्या करता संधी दिली. कुणी ना कुणी संधी देत असतं. आदरणीय पवार साहेबांना पण त्या काळात चव्हाण साहेबांनी संधी दिली ना, संधी दिली, म्हणूनच साहेब पुढं त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व दाखवू शकले, प्रशासनावर पकड दाखवू शकले. चव्हाण साहेबांनी 67 संधी दिली, परंतु इतिहास असा सांगतो 78 साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. मग जे मला विचारतात किंवा माझा विचार करतात, अला ह्या वयात दादांनी सोडायला नको होतं राव साहेबाला, अरे पण साहेबांनी पण 67-11 वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं. चव्हाण साहेब म्हणत होते, अरे असं करू नका, करू नका, फोन घेतला नाही, लोक माझ्या सांगती पुस्तकात आहे, मी तरी 30-35 वर्ष साथ दिली. मी म्हणलं साहेब आता बघू द्या, आता बघू द्या, आता बघू द्या, पण साहेब म्हणायचे नाही, मी सांगतो तसंच, कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं म्हणून, मला काय 60 वर गेलो आता मी, कधी बघायचं कधी, मला काही कळलं ना तुमचं, आणि मी करतोय ना व्यवस्थित काम, मी काही चुका करत नाही, चुका केल्या तर माझा कान धरा, मला जा विचारा. जर आम्हाला कामं करून घेता येत नसतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सारख्याची नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता, किंवा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली का? आम्ही नाही सोडली, आम्ही त्याच विचारधारेने पुढे चाललोय. आणि म्हणून माझं विनंती आहे, आता काही जण लोकात दिलीप वळसे पाटलांनी साहेबाला सोडायला नको होतं, अरे आम्ही कुठं सोडलं, आम्ही साहेबांना समजावून सांगत होतो, साहेब तुम्ही नेहमी, आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली, चव्हाण साहेबांचा इथं फोटो आहे, चव्हाण साहेब सांगायचे, सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन समाजाला, मागासवर्गीयाला, आदिवासीला, अल्पसंख्याकाला मदतच करू शकत नाही. माझ्याकडे सत्ता नाही, दिलीपरावांच्याकडे सत्ता नाही, आणि नुसतंच म्हणायचं आम्ही असं करू, आम्ही तसं करू. अरे सत्ता नाही काय करू, त्यामध्ये सत्ता नसताना उगेच काय, आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही मोर्चे काढू शकतो, फार तर आम्ही उपोषण करू शकतो, भांडू शकतो, विरोध करू शकतो, ह्याच्या उपर काय. आज जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, आज जवळपास 600 कोटी रुपयांची कामं
दिलीपरावांच्या मतदारसंघात दिली ना, कशामुळे झाली? ह्याच्यातला एक रुपया मिळाला नसता सरकारमध्ये नसतो तर. शेवटी दिलीपभाई सपाटलाचा फायदा झाला नाही, आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचा फायदा झाला, तुमचा फायदा झाला. आता परवा युगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती 19 फेब्रुवारीला होती, आम्ही सगळे तिथं आलो होतो. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शिवाजीराव होते, दिलीपराव होते, सगळे आम्ही होतो तिथं. तिथं आम्हाला सांगण्यात आलं की मागं एक चक्रीवादळ झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये इरडा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं, त्याला भरपाई द्या. जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर 15 दिवसात भरपाई मिळाली असती, 15 पण नाही, 8 दिवसातच दिली. 15 कुठे दिले का नाही? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि गेलेला जसं एखादं पीक वाया गेलं, 3 वर्ष शेतकरी उपजायला येत नाही, पुन्हा त्याची घडी बसायला. त्याच्यामुळे आम्ही सतत विचार करत असतो. मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं DPDC चा निधी असेल. आज मी तुमच्या पुढे येताना मी DPDC चा पण निधी दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील या ठिकाणी जवळपास 68 कोटी रुपये त्या ठिकाणी DPDC मध्ये मी त्यांना दिले. या पद्धतीनं आपण कामं करू शकलो. यंदा तर मी जिल्हा नियोजन समितीच्या करता 67,78,50,000 रुपये एवढे पैसे दिले. 1,000 कोटीचं माझं बजेट होतं, आता 1,250 कोटीचं माझं म्हणजे आपल्या जिल्ह्याचं. त्याच्यातून आपल्याला विकास करायचा आहे. लोक आपलं पाणी आहे उशाशी, आणि काही जण पाणी घेऊन चाललेले त्याचाही विचार करत नाही, त्याच्याकरता कोण भांडते? अरे पाणी न्या ना, परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा, वर बोगदा काढा आणि ओव्हरफ्लोचं पाणी घेऊन जावा. परंतु तुम्ही खालनं बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोटो चुना लावून बोंबलत बसावं काय, काय करावं काय, त्याचा विचार काहीतरी करता की नाही? अरे बाबांनो, तुमच्या अंगात किती पाणी असेल, तर धरणात पाणी नसेल तर काय करू शकत नाही शेतकरी. मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे, मी पण त्या ठिकाणी शेतीवाडी करतोय. कालच मतदान केलं, आईला घरी सोडलं. आई म्हणली दादा रानात बरेच दिवस गेला नाही, म्हणलं आई चाललो रानात, राऊंड मारला आणि नंतर बाकीच्या कामाला लागलो. शेवटी शेती असेल तर तुम्ही आम्ही आहे, तर तुमचा माझा प्रपंच आहे, तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण आहे, हे आम्हालाही कळतंय. जरा आम्हाला उशीर झाला ना कांद्याच्या बद्दलचा जो निर्णय घ्यायला झाला, त्याच्यामध्ये आम्ही मोदी साहेबांना मी त्या दिवशी पुण्याच्या सभेत सांगितलं, मोदी साहेब कांद्याची निर्यात चालू केली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे आपण चालू करू. केली चालू, भाव वधारायला लागले. माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला, आम्ही बसलो. विष्णू असेल, भगवानराव पासलकर असेल, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं दादा भाव फार 27-28 आलेत, परवडना? म्हटलं 5 रुपये लिटरला वाढून देऊ DBT मध्ये. काही लोकांना कदाचित पैसे मिळाले नसतील, त्याचं कारण असं आहे की काही कागदपत्राच्या बद्दल ऑनलाईन करताना त्रास होतोय. आता आचारसंहिता असल्यामुळं मला आदेश देता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आम्ही एकत्र बसू आणि काय तिथं अडचण आहे, काय तिथं त्रुटी राहिली आहे, काय केलं तर माझ्या शेतकऱ्यांना ते पैसे जातील. 188 कोटी आले, परंतु पुढचे काही राहिलेत? राहिलेले आम्हीच देणार, दुसरं कुणी येणार नाही. ही समोरची गप्पा आणायला येतात ना, अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं, मी शोधून आणलं होतं, चला या 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 म्हणलं माझ्याकडे. माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं, सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते. म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका, दे फोन, आणि माझ्या खिशात दिला टाकून. आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावरून धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता तिथं नेलं आणि प्रेस बोलवली, प्रेसला सांगितलं, गमछा टाकला, म्हणले दादा उभा राहतो, पण सगळं बघायचं तुम्हीच, तुम्ही दिलीपरावांनी, मी काही बघणार नाही, मी फक्त भाषण करणार. आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचं रान करू. निवडून आणला. नंतर 2 वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे. म्हणलं मग? नाही मी अभिनेता आहे. अरे म्हणलं आहे ना माहिती? नाही मग दादा मी कलाकार आहे, दादा मी मालिका करतो, छत्रपती संभाजी राजांची मालिका करतो. म्हणलं त्याच्यामुळंच आहे बहिणीने तुला शिक्के मारलं, बटणं दाबलीत. म्हणलं कारण लोक तुम्हाला
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेत बघताय. असं झालं त्याचा फायदा झाला खरंय, पण नंतर मला म्हणायला लागले दादा आपल्याला राजीनामा द्यायचे, हे आपल्याला जमत नाही. म्हटलं काय झालं, म्हणले राव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर, ते महाराज बघा पेटाऱ्यातनं पळाले, फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले. त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले, आपल्या तर काही डोक्याशात कधी शिरलं नाही. आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं आग्र्यातनं महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते, एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी गनिमिकावा केला असं आपल्या ऐकण्यात आहे. पण त्यांनी तिथं मी म्हणलं ह्या चित्रपटात हे असं कसं काय दाखवलं, नाही म्हणले हे असंच आहे आणि पडला ना चित्रपट. आणि म्हणले राव दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले काय करू. आता म्हणलं आपण काय करणार आहे, जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही दिले असते का, म्हणलं मला त्याच्यावर तोटा झाला तर आपलाच, फायदा झाला तर आपलाच. आता इथं आत्ता कलाकार अनेक चित्रपटामध्ये ज्यांचं काम चालू काम करतात ते अभिनेता रवीजी काळे, रवीजी काळे एखादा चित्रपट गाजला तर तुम्हाला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा वाढून देत नाही प्रोड्युसर दिग्दर्शक, तो म्हणतो आपले. पण तोटा झाला तरी ते असं तुम्हाला म्हणत नाही तोटा झाला तर घेतलेले पैसे मला माघारी दे, असं नसतं व्यवहार आहे. मित्रांनो मी त्यांना इतकं समजून सांगितलं डॉक्टर कोले साहेब असं करू नका, लोक आपल्याला मारतील, लोक म्हणतील यांना आधी कळलं नाही का, काही करून 5 वर्ष कडेला काढा. आणि मग ती कडेला काढली त्याच्यामुळे ते आदिवासी भागात आलेच नाही तिथं. मग मालिकेचं कोण, मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार, तुमच्याकडे पाणी बघायचं, तुमचे प्रश्न सोडवायचे, तुमचा अडचणीचं काही काम कामं करायची का, आमचं शूटिंग करायचं. आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे, आमचं दुसरं ध्येय आहे चित्रपटामध्ये काम करणे, नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची भूमिका करणे, सगळं आम्ही करतो. एकदम विरोधाभास, एकदम छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, आणि तिथून एकदम ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेची भूमिका काय करायचं. अरे पैशाकरता तुम्ही कुठलीही भूमिका करणार, काही काही अभिनेते ज्याच्यातनं लोक व्यसनाधीन होतील अशा प्रकारच्या जाहिराती करत नाहीत, ते म्हणतात नको असले पैसे, ते पैसे काही कडेला जाऊ शकत नाही. ह्या गोष्टीचा विचार करा. मला तर म्हणले होते आता मी काही राजकारणात येणार नाही, आणि मी ज्यावेळेस भूमिका घेतली मी साहेबांना आधी सांगितलं होतं, मी एकटा नव्हतं, भुजबळ साहेब होते, दिलीप वसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सगळे 80% लोक होतं, हे जयंत पाटील वगैरे सगळे माझ्यावरच होते. लास्टला ते म्हणले नाही रॉक दादा आता येत नाही, म्हणले येत नाही तर बसतेच. आणि म्हणलं आम्ही मग दो निर्णय घेतला, त्याच्या आधी साहेबांनी मला सांगितलं अजित आता मी राजीनामा देतो, म्हणलं का, नाही म्हणले आता माझं वय झालं मी राजीनामा देतो, तुम्ही सगळ्यांनी हा पक्ष चालवा, म्हणलं ठीक आहे. आणि त्यांनी जाहीर केलं, पुन्हा 2 दिवसांनी म्हणले अजित नको, लोक म्हणतात की तुम्हीच थांबा. अहो म्हणलं लोक म्हणणारच, लोकांना काय जाते म्हणायला, आता साहेब आजारी आहेत परंतु जे उमेदवार आहेत, नाही साहेब हेलिकॉप्टर पाठवून देतो याच आम्हाला सभेला, त्यांना काही घेणं देणं नसतं. लोक स्वार्थी असतात, जोपर्यंत आमचे हातपाय धड व्यवस्थित आहेत तोपर्यंत लोक आमच्या मागे येतात. मी आरआरचं उदाहरण बघितलं, आरआरला एकदा बघा 26-11 हल्ला झाला आणि त्याच्यात आरआरने मला न सांगता त्याला राजीनामा दिला आणि गेला निघून. मी फोन केला, अरे कुठे गेला, म्हणलं अंजनीला आलो, म्हणलं का, म्हणले अमक्याने राजीनामा द्यायला सांगितलं. अरे म्हणलं मला सांगायचं ना, जरा ताण असतो, ताजा ताजा असल्यावर जरा शांत झाल्यावर आपोआप सगळं गार होतं, म्हणलं ते केलं असतं आपण बरोबर. नंतर मला भेटायला आला, म्हणला दादा 5-6 दिवस लोक आले नाही, जात आर आर आबा तुमच्याशिवाय ह्या राज्याला आहे कोण, तुम्हीच उद्याचे नेते. आणि 10-15 दिवस झाल्यावर कुत्रही ना म्हणले तिथं एकटाच बसायचा. मग मी त्याला हेलिकॉप्टर पाठवलं, 6 महिन्यांनी आणलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला आणि पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली. हे माहिती का असं आहे. आता आंबेगावकरांनो, सातगाव पठाराच्या लोकांनो, माझ्या आदिवासी समाज बांधवांनो, आया बहिणींनो, आज आपले दिलीप वळसे पाटील साहेब आजारी आहेत, त्यांना तिथं राहत नाही.
मला म्हणतात दादा मी व्हीलचेअर घेऊन जातो तिथं लोकांना भाषण देतो. म्हणलं अजिबात नाही, आम्ही लोक आहोत, तुम्ही जो प्रचार करणारे तोच प्रचार आम्ही करणारे गाड्याचा, आम्ही दुसरा प्रचार करणार नाही, काळजी करू नका, असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हणलं आता दवाखान्यात जोपर्यंत धडधाकट होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. देवेंद्रजींना सांगितलं, विष्णूला सांगितलं, बाळासाहेब बेंड्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही काम करायचं. मागं 2004 असाला प्रसंग माझ्यावर आला होता, राष्ट्रवादी काँग्रेसवर आलेला होता, पवार साहेबांनी सांगितलं अजित आपल्याला गंभीर आजार झालेला आहे, ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही. साहेबांना सांगितलं फॉर्म भरा आणि ऑपरेशनला बीचकंडीला जावा, सगळी जबाबदारी आपण सांभाळतो. आजपर्यंत 12 भागामध्ये फक्त फॉर्म भरायचा आणि शेवटच्या सभेला यायचं, बाकी सगळं हा पट्ट्या बघायचा, लाखांच्या मताने निवडून आणायचो. मी एकटा नव्हतो, तुमच्यासारखे तिथं कार्यकर्ते होते, पण म्हणायला काय जाते ह्या पट्ट्या करायचा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मी आपल्याला सांगतो आज देखील आपला नेता जनी आपल्या आंबेगाव शिरूरचा चेहरा मोहरा बदलला. आज पण मला सारखं दादा देवेंद्र फडणवीसजी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कलमोडी धरण सातगाव पठारे येथील वेळ नदीवरील 9 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नंतर उपसा सिंचन योजना या प्रकल्पाचे 3 घटक माझ्या आंबेगाव तालुक्यातील 9 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामं 9 पूर्ण झालीत, कलमोडीचं काम 10 पूर्ण झालंय, साधारण 2 TMC धरण आहे. माझ्या राजगुरुनगर तालुक्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये उपसा सिंचन योजनेमध्ये 32.84 हजार एकर आणि तिसऱ्या टप्प्यानंतर आंबेगाव तालुक्यातलं साधारण 3,000 3,6 8.5 हजार एकर एवढं सिंचन क्षेत्र मूळ प्रकल्प अहवालाप्रमाणे आहे आणि 200 कोटी रुपयांचा सुप्रमा आता आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. आत्तापर्यंत 58 कोटी रुपये खर्च केला आहे, परंतु दिलीप वळसे पाटलांना जसं त्यांच्या गावामध्ये पाणी द्यावंसं वाटतं तसं खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील त्यांनाही वाटतं. त्यांनी 22 जुलैला एक निवेदन दिलंय आणि त्याच्यातून आदिवासी विभागाकडनं आपण 15 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय. आदिवासी त्यांच्या भागातल्या देखील गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्यासाठी धरण ते चासकमान धरण या दरम्यान नदीवर 2 कलमोडी धरण ते चासकमान 2 बंधारे आणि 2 उपसा सिंचन योजना आश्वासित केलं होतं, त्याच्यात कारवाई झाली नाही तेही करा. आपल्याला त्याच्यातनं दोघांचा मिळून मार्ग काढायचा आहे, तुम्हालाही समाधानी करायचं आहे, त्यांनाही समाधानी करायचं आहे. जसं पूर्वी सांगितलं जायचं 1-3-7 जणांमध्ये वाटून खावा, तसंही आपण करणार आहे, काळजी करू नका. त्याच्यामध्ये आपण खेडवाल्यांना पण मदत करणार, तुम्हालाही मदत करणार आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत, जे सांगेल तसं आम्ही करतो. अर्थमंत्री म्हणून मी आहे, देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री आहे. जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री दोघांची जोड झाली की काम झालं म्हणून समजा, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. जसंही मागच्या काळातली कामं आज कसं माझं आंबेगाव बदलत गेलं, कसं 12 शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघ बदलत गेला. पूर्वी शिवाजीराव आपल्याबरोबरच होते, परंतु त्यांनी त्यावेळेस उमेदवारी मागितली, आम्हाला वाटलं की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक आली, त्यावेळेस काँग्रेस विरोधात लढून देखील आपण अशोकराव अण्णा मोहोळला खेड लोकसभा मतदारसंघात निवडून आलं. अशोकराव मोहोळ त्यावेळेस पुन्हा त्यांना तिकीट दिलं. अशोकरावनं वाटलं की आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक, समोर तर काहीच नाही. या पट्ट्याने घेतलं तिकीट धनुष्यबाणाचं आणि जी पोखर पोखर पोखरलं सगळं माहिती होतं, कुठं बरोबर पोखरायचं, कुठं बरोबर जायचं, रात्रीच गडी इकडं तिकडं जायचा कुठं कुठं आणि पोखरून बघतोय निकाल तर उलटाच लागला. शिवाजी रावराव पाटील देऊन आला, अण्णाला म्हणणार अण्णा कसो आलो का दादा, असं कसं काय झालं, आता झालं काय बट शिक्के मारले तेव्हा शिक्के मारत होते, शिक्के मारले झालं म्हणलं, करणार काय. शेवटी निवडणूक म्हणल्यानंतर काळजी न लढवायची असते, उगेच असं तसं बघून चालत नाही. आज तुमच्या इथं अनेक प्रकारे कोल्हापूर टाईप बंधारे झाले, तुमचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उत्तम चालला आहे, राज्यात एक 15 पहिल्या 5 मध्ये येतोय, शरद बँक तुमची उत्तम चाललेली आहे, तुमच्या संस्था चांगल्या चाललेल्या आहेत. आत्ता मी शिवाजीराव पाटलांच्या
तिथं हेलिकॉप्टर उतरवलं त्यांच्या ग्राउंडवर शाळेच्या, ती शाळा त्यांची उत्तम चाललेली आहे. त्यांच्या पण ज्या संस्था चाल काढल्यात, क्रिकेटचं ग्राउंड, बाकीचं मुलांना खेळायला नवीन मुलं तयार करायला स्विमिंग पूल, सगळ्या गोष्टी ते करतायत. माझ्या आदिवासी भागातली मुलं तरबेज असतात, चलाख असतात, त्यांना ट्रेनिंग दिलं की ते नंबरच काढतात. ती आपली कल्पना ह्याची नाशिकची, ती आदिवासीच ना, ती पहिली आली ना. अशा बऱ्याच मुलांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि ते आपण सगळे करतोय. आपण इथलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, बाकीच्या सगळ्या शिक्षण संस्थांचं जाळं तुमच्या इथं उभं केलं. राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर तुमच्या विधानसभेमध्ये देण्याचं काम केलं. आरोग्याच्या सुविधा तुम्हाला दिल्या. त्यावेळेस मला कोरोनाच्या काळात मला वाटतं 6 कोटी मागितले होते, 12 कोटी मागितले होते, 12 कोटी मी दिले. का तर माझे आंबेगाव तालुक्यातले लोक आजारी पडू नये, पडले तर उपचार करता यावेत, करोनातनं बाहेर निघावेत, ही आमची भावना. आम्ही कुठेही कमी पडलो नाही. आता इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला अजून काही चांगली कामं करायची. मित्रांनो, जसं दिलीप वळसे पाटील आज आजारी आहेत, तुमची जबाबदारी वाढली, कार्यकर्त्यांची वाढली, मतदारांची वाढली, आई बहिणींनो तुमची पण वाढलेली आहे. त्याच्याकरता मी सांगतो, आम्ही बारामतीमध्ये लोकसभेला कुणी आम्ही उमेदवार उभा करू, लाखाच्या आत मी कधी लीड द्यायचो नाही. मी तर विधानसभेला 1,68,000 सगळ्याचे डिपॉझिट जप्त करायचो, मी नाही मतदार करायचे. असलं आपल्याकडे काम. आता तर समोर काही करायचं कारणच नाही, समोरच्या बटणाचा विचारही करण्याचं कारण नाही. कारण त्यांनी 5 वर्षामध्ये काय केलं, आपली पुणे आणि नाशिक रेल्वे पण केली नाही. आपली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता नॅशनल हायवेच्या निमित्तानं जी कामं करायला पाहिजे होती ती केली नाही. मी आता टीका केली की मला लोकांना दाखवतात, एवढी पत्र दादांना दिली पण दादांनी मला पैसे दिले नाही. अरे कधी पत्र दिली? तिथं मालिकेचं शूटिंग करायचं आणि कुठं पत्र दिली? आता आत्ताच्या तारखा टाकतो, त्याच्या तारखा टाकतो ना, आता सांगतो पत्र दिली. काही खोटं बोलता? मी शिवाजीराव आढळांना पैसे दिले, ते महायुतीमध्ये होते म्हणून. मग हे राष्ट्रवादीमध्ये असताना पैसे दिले नसते? शरद बुट्टे पाटील एकेकाळी माझाच कार्यकर्ता, कामाला सोडून गेला कुणाला माहिती, परंतु आता तिकडे, परंतु आला तरी त्याचं काम करतो. कुठे करतो की नाही, मी भेदभाव करत नाही, कारण मला माहिती आहे पुढं कधीतरी माझ्याकडे येणारच आहे. हा, आपण काही कुणाचं वाईट केलं नाही आणि कुणाचा बांध पण रेटला नाही. त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, एक परिवार म्हणून आपण काम करतोय. मला केंद्रातनं मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे, तो निधी मोदी साहेबांना अमित शाह देऊ शकतात. आपण मागच्या वेळेस बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा ह्या दोन्ही मतदारसंघातनं आम्ही सांगितलेले उमेदवार निवडून तुम्ही दिले. मी त्यांना म्हणायचो निधी आणा, ते म्हणायचे दादा आपल्याला निधी मिळत नाही. का मिळत नाही? तर आम्ही त्यांच्यावर रोज टीका करण्याची भाषणं करतो. म्हणलं तुम्ही कशाला टीका करताय? आपल्याला निधी पाहिजे तर जरा थोडस काही वेळेस 2 पावलं पुढं मागे सरकायचं. मी देखील विरोधी पक्षात असताना पुढं 2 पावलं सरकायचो, कधी 2 पावलं मागे सरकायचो, कारण आपलं जनतेचं काम आहे. आपण काय आपलं वैयक्तिक आपल्याकरता मागतोय, जनतेकरता मागतोय, वाईट काय त्याच्यात? आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांनी तिथं काम केलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती, उन्हाळ्याची तीव्रता आहे, सारखं कुणाचा रुमाल चालू आहे, सारखं वारं चालू आहे, का तर गरमच फार होत आहे. पण अहो काल तर मला सोलापूर का धाराशिवमध्ये लाईनीत उभा असतानाच उष्माघाताचा शॉक बसला आणि बिचारा वारला ना. बट मतदान करायला आले होते तेव्हा. अशा पद्धतीनं घडतं. काळजी घ्या, पाणी प्या, दुसरं काही पिऊ नका. त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याला पाणी चांगलं असतं आणि त्याच्यातून तुमचा आरोग्य चांगलं ठेवा. राहिलेले 2-3 दिवस 4 दिवस अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. काही जण भावनिक करतील. मी माझ्याही बारामतीकरांना शेवटपर्यंत सांगत होतो, तिथं शेवटच्या सभेत आमचे पुतणे रडलेच. म्हणलं का रे तुला आत्ताच रडायचं आठवलं, इतके दिवस नाही रडणं आठवलं. हे असलंच
रडून प्रश्न तुमचे सुटणार नाही, कलमोडीची कामं रडून होणार नाही, राजकारण करताना रडून राजकारण करायचं नाही, आरेला कार्य करूनच राजकारण करायचं असतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्याच्यामुळं काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करतील, मला काही झालं तरी आता काही दिलीपरावांनी पण मोठे ज्यांना संधी दिली कारखान्याचा मार्केट कमिटीला, ती पण तिकडे निघून गेला, त्याला तर वाटायला लागलं उद्याचे ते आमदारच। आणि आता आमच्या समोरच्या पार्टीचे जे येणार नाही त्याला म्हणतात ये ये, आणि त्याला म्हणतात तुला आमदारकी, तुला आमदारकी। मी इंदापूर तालुक्यात तिघांना सांगितलं त्यांनी आमदारकी, मी तिघांना वेगवेगळं घेतलं आणि स्पीकरवर फोन लावला, म्हणलं काय रे तुला काय सांगितलं, म्हणले आपल्याला आमदारकीचा शब्द दिला आहे, त्या दुसऱ्याला म्हणलं ऐक ऐक साले ऐक तू, नंतर त्याला तिसऱ्याला घेतला, म्हणलं काय रे काय झालं, साहेब दादा मला आमदारकी देणारच आहे, ते म्हणले तुझीच आमदारकी झालं, तिघं तर उतारी पडलीच तिथं, म्हणलं ही बघ असलंय ज्या वेळेस वेळ येते ना माणूस कशालाही हो म्हणतो, तू तू म्हणशील ती पूर्व दिशा इकडं हा ही पूर्व, असं नसतं, आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही वेगवेगळ्यांना संधी देऊ, तुम्ही काळजी करू नका, परंतु आपला नेता दिलीप वळसे पाटील हे आज दवाखान्यात आहे, दिलीपरावांना कळलं पाहिजे की साहेब तुम्ही आमच्यावर इतक्या अतोनात प्रेम केलं, आमच्या शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा असा विकास केला, असा कायापालट केला, हे आम्ही विसरू शकत नाही, आणि त्या पद्धतीनं मशीनवर जाल पाहिल्या त्यावेळेस ते डोळ्यासमोर आणा, दिलीपरावांनी केलेली कामं आम्ही पण आमच्या परीनं केलेली कामं, आणि उद्याच्या काळात कोण काम करणार आहे, उगवता सूर्य कुठे आहे ती बघा, आणि त्या पद्धतीनं पहिलंच बटन त्या घड्याळ्याच्या समोरचं दाबायचंय ती दाबा, यांचं एकदा दोनदा तीनदा झालं, चौथ्यांदा आता आपल्यालाच निवडून आणायचंय, सावकार मारायला निघाले शिवाजीराव, त्याकरता तुमचं पवित्र मत, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही कामाच्या बद्दल काही काळजी करू नका, खूप चांगल्या, अरे काय अरे एक मिनिट एक बोळा घातला होता काय कान कानात काय, अहो साहेब मी ह्याच्याबद्दल बोललो, साहेब बोललो मी, आपण ऐकलं नाही माझ, तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं जसते जाऊन असं असं तिथं बोल, त्याला काय राव घसाको बेंबीच्या देठापासून बोंबलतोय तरी त्यांना कळना, आम्ही काम करायला आलोय साहेब, गप्पा मारायला नाही आलो, आणि जर नाही झालं तर विधानसभेला विचारा ना, कारे अजित पवार घोडेगावला येऊन लय आवाज चौडवत होता, कुठं गेलं काम, काम वाजून केरीन वाजून, फक्त कामाची सुरुवात तर नक्कीच झालेली असेल, हे आपला शब्द आहे, आपण शब्दाचा पक्का आहे, म्हणूनच 19 देवेंद्रच्या बरोबर सरकार केलं होतं, कारण माझ्याच चुलत्यांनी सांगितलं होतं त्यांच्याबरोबर सरकार करायला, आणि मलाच मीटिंगला घेऊन जात होते, आणि नंतर तेच बदललं, म्हणलं आपण कसं काय बदलायचं, 6 मीटिंग झाले राव साहेब असं कसं, नाही म्हणलं आता ह्याला सोडायचं आता शिवसेना, म्हणलं ही कसं काय चालेल, मी म्हणलं आपण नाही आपण त्यांना शब्द दिलाय, मी त्यांचा शब्द पाळणार, नंतर काय व्हायचं ते होईल, आपण शब्द पाळला, त्या पद्धतीनं मित्रांनो मी कुणाला दुखवत नाही। आता काल मी माझ्या आईला मताला घेऊन गेलो, काय नुसत्या टीव्हीला बातम्या, दादांनी आईला मताला घेऊन, अरे साल्यानो माझी आई मीच नेणार का तुम्ही नेणार रे, जिनं मला तिच्या पोटे मी जन्माला आलो ती माझी आई आहे, ती मला म्हणली अजित तू मताला जा, नेहमीच मी नेतो, यावेळेस पण मी नेलं, ती म्हणली मी तुझ्यावर मताला येणार, आली मताला, तरी दादांनी ह्याच्यात राजकारण आणलं, अरे कसं राजकारण आणलं, तुझ्या घरात आई वडील असल्यानंतर तू मताला घेऊन जात नाही का, हाताला धरून नेत नाही का, हे सगळे नौटंकी हो, यांचा काही विचार करू नका, यांना काही घेणे देणे नाहीये, दिलीप वळसे पाटील शिवाजीराव आढळराव आमची महायुती, आम्ही सगळेजण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता, खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत, विशेषतः भीमाशंकर अभयारण्याचा प्रश्न केंद्राच्या माध्यमातून सोडवावा लागेल, आम्ही शिफारस करू केंद्रामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील तिथं फॉरेस्ट मिनिस्टरला भेटतील,
त्यांचं जरा कमी पडलं तर आम्ही पण तिथं रेटा लावू आणि त्या पद्धतीनं करून घेऊ. धरणाच्या आतील बाहेरील प्रश्न सोडवले जावेत ह्याच्यामध्ये मदत पुनर्वसन खातं आणि भाईदास पाटील आपल्याच राष्ट्रवादीकडे त्यांना बोलवलो आणि आपले काही धरणाच्या आतले बाहेरचे प्रश्न असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी सोडू. त्याला निधी लागणार असेल तर निधीच्याही बद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू. आपला हजरत अलीचा दर्गा, आपलं मागं हरिश्चंद्र महादेव देवस्थान, त्याही संदर्भामध्ये लोकांची श्रद्धा आहे, लोकांच्या भावना आहेत. जिथं लोकांची श्रद्धा असती, जिथं लोकांच्या भावना असतात, तिथं आपण हायगाई करत नाही. फक्त तुम्ही कुठंही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका. इथं सर्व धर्म समभाव. आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली, जरा बाजूला महाराज देतात मला, महाराजांनी केली. त्याच्यामध्ये महाराजांनी 18 पगड जाती 12 बंदुकेदारांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी हिंदवीची स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. 35 लाख निधी दिला का द्यायचा आहे? हा, यावेळेस मी अल्पसंख्याक विभागाला माझ्या अल्पसंख्याक सहकार्यांना सांगू इच्छितो, मी मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी रुपये आम्ही महायुतीनं केलं, एकनाथराव देवेंद्रजी मी. त्याच्यानंतर आम्ही तिथं कर्ज प्रकरण करण्याच्या करता काही त्रुटी होत्या, जसं दुधाचं बिल मिळालं तुम्हाला त्रास होतोय अनुदान, तसं त्या त्रुटी सगळ्या दूर केल्या. कॅबिनेटला निर्णय घेतला, आता त्याही वर्गाला त्याच्यातनं मदत होईल. वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणी लाटत होतं त्याच्यामध्ये पण काही दुरुस्त केली. काही काही ठिकाणी दफनभूमी, दफनभूमीला वॉल कंपाऊंड, कुठं दर्ग्यासाठी काही मदत. अशा प्रकारे यंदा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक विभागाला मदत केलेली आहे. मनसरला 3.5 कोटी रुपये दिलेत, चला आम्ही करतो. हे बाकीचे नुसतेच आमच्या नावाने शंका फोडतात की हे देणार नाही, आम्ही सगळ्यांना देतो आणि पुढेही देणार, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. परंतु त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. जे देतात काँग्रेसवाल्यांनी इतके दिवस अल्पसंख्याकांची फक्त मतं घेतली, बाकी काही दिलं नाही, नुसतं तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. मगाशी आमचे RPIच्या नेत्यांनी सांगितलं बोलत असताना, आता आमच्या मागासवर्गीयात संविधान बदलणार. अरे नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन सुरू केला, तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेतलं, घटना घेतली आणि नंतर निवडणुकीला उभे राहिल्यावर काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं, बिनविरोध निवडून नाही दिलं. काय गेलं असतं यांचं बिनविरोध दिलं असतं तर? एवढा हुशार माणूस, कर्तबगार माणूस होते ना ते, निवळ वापरून घ्यायचं नंतर सोडायचं. अशा प्रकारची या समोरच्यांची नीती आहे, त्यांचा अजिबात विचार करू नका. माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये पांडवदरा लपा योजना निगोटवाडी, तिथं पण प्रशासकीय मान्यता आपण 17.25 कोटी रुपयाची दिलेली आहे. त्याच्यामध्ये साधारण 912 घनमीटर पाणी साठा होणार आहे आणि 200 हेक्टर म्हणजे 200 हेक्टर 500 एकर जमीन सिंचनासाठी येणार, ओलीच्या खाली येणार आहे. त्याचा कार्यारंभ 10/2/23 आदेश मेसर्स पाटील कन्स्ट्रक्शन पुणे यांना दिला गेलेला आहे. वन खात्याचं NOC प्रमाणपत्र मिळण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. वर्क ऑर्डर वगैरे सगळं झालंय, NOC आता ते आणतील आणि ते काम सुरू करतील, त्याबद्दल काही काळजी करू नका. त्याच्या संदर्भामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न मला इतर सहकारी मित्रांनी दिलेले आहेत, त्याही कामामध्ये मी तुमचा पालकमंत्री या नात्याने लक्ष घालेन. आपण अजिबात भावनिक होऊ नका. मी दिलीप वस्ते पाटील, आम्ही सगळे छगन भुजबळ, आम्ही सगळे चांगलं काम करून दाखवू. आजही आम्ही चांगलं काम करतोय, कुठं चुकलं तर सांगा. अजित पवार इथं चुकलं, जो काम करतो तो चुकतो, जे काम करत नाही तो बिनचूक असतो. कारण ते काम करत नाही, ते नुसतं शूटिंगला जातो मुंबईला. ही गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वाटून घेऊ नका. खरं आहे ते सांगतो, 5 वर्ष वाया गेलीत, तो बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढायला केंद्राची आणि राज्याची मदत लागणार आहे. राज्यात आम्ही आहोतच,
परंतु केंद्रात पण मोदी साहेब तिथे येणार आहेत असा जनतेचा देशातल्या कौल आहे. त्याच्यात माझ्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी किंवा आंबेगाव शिरूर मतदारसंघाच्या मतदारांनी पण कुठं मागं राहू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अजिबात नाहीतर आता राष्ट्रवादीचा करतो म्हणून भाजपने मागं हटायचं, हे भाजपचा करतो म्हणून राष्ट्रवादीने मागं हटायचं, आता कोण बघणार आहे असं करू नका. दिलीपराव तिथं बसून त्यांची माणसं त्यांनी पेरलीत, रोज विचारतायत कोण कोण काय करतंय, कोण नुसतंच वरवर करतंय, कोण आत्न करतंय, कोण बाहेरनं करतंय, हे सगळं त्यांना माहिती आहे. आपण देखील ज्यावेळेस आपल्या घरातली एखादी व्यक्ती आजारी असते, दवाखान्यात ॲडमिट असते, त्यावेळेस तुमची आमची जबाबदारी जास्त असते, त्या जबाबदारीचं भान ठेवा. आणि शिवाजीराव आढळराव पाटलांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये पाठवा. जे काही आपले कामं केंद्राचा कोट्यवधी रुपयाचा निधी आणण्याच्या करता ते मी एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे दिलीप वसे पाटील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये यशस्वी होऊ हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो. भर दुपारच्या वेळेस आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आया बहिणींनो तुम्ही पण उपस्थित राहिला, तुम्हाला पण चांगलं केलंय. पुढच्या निवडणुकीत 29 181 जागा 543 सोडून महिलांना आहेत, तुमचाही चान्स लागेल कदाचित. आणि 288 आमदार सोडून 96 जागा महिलांना आहेत, बिल पास झालंय. पुढच्या वेळेस आहेत तुम्ही आता आमच्या विधानसभेमध्ये, आम्हाला सांभाळून घ्या फक्त तिथं निवडून आलो तर. एवढी फक्त विनंती करतो आया बहिणींना मुलींना. अधिक न बोलता पुन्हा एकदा घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मागचा जो पराभवाचा आपलं अपयश आहे ते अपयश आपल्याला धुवून काढायचं आहे. आणि ते धुवून काढण्याच्या करता तुमचे आशीर्वाद, तुमचा भरभक्कम पाठिंबा, तुमचं सहकार्य हे सर्वांचं आम्हा लोकांना हवंय, ते आपण द्यावं. आम्ही तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत ते शब्द आम्ही पाळू हा विश्वास देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.